महाविकास अघाड़ी की ओर से 17 दिसंबर को महाराष्ट्र में हो रहे थोर पुरुषों के वक्तव्य का निषेध करते हुए मोर्चा निकाला जा रहा है। इस बात की जानकारी कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे द्वारा दी गई। असा है कि याच्यामध्ये महाराष्ट्राचं मिंद सरकार हे कमकुवत है, हे ईडी सरकार यांना तिकडले मंत्री धमक्या देतात। आता का डबल इंजिन सांगत नाही, आता महाराष्ट्रात भाजपचं सरकार द्या ना, केंद्रात भाजपचं सरकार, कर्नाटकात भाजपचं सरकार, मग आता डबल इंजिन सरकार कुठे गेलं? मराठी भाषिक राज्य झालं, भाषेवर कन्नड राज्य झालं, भाषेवर ओडिया राज्य झालं, भाषेवर गुजराती आणि मराठी राज्य झालं, मग मराठी बोलणाऱ्या लोकांवर हा अन्याय का? आणि मग डबल इंजिन सांगण्याचा यांना अधिकार आहे का? तर महाराष्ट्राच्या विरोधामध्ये, एकसंघ महाराष्ट्राच्या विरोधामध्ये हे षडयंत्र भाजपचं आहे। इकडे गुजरातमध्ये लोक जातो म्हणतात, फक्त बेळगाव कर्नाटक बेळगावचा प्रश्न नाही आहे, आता तर आम्ही जत आणि सोलापूर पण घेऊ म्हणण्यापर्यंत मजल जी आहे ती बोंबईची जाते आणि आमचं मिंद सरकार तोंडाकडे बघत राहतं, याचा आम्ही निषेध करतो। आणि जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत अशा पद्धतीनं कर्नाटक असो नाही तर गुजरात असो, यांना आमच्या महाराष्ट्रातल्या आमचे गाव जे आहे आमचा भाग आम्ही घेऊ देणार नाही, हे सुद्धा मराठा जनतेला आश्वासित करतो।